प्रथमतः हा लव जिहादचा प्रकरण आहे किंवा फसवण जिहादचा प्रकरण आहे मला माहित नाही। याशिवाय सकाळी मैं रूपाली चंदन शिवे त्याचे परिवारच्या लोकांना भेटायला गेलो होतो, मैं तिथे पालकमंत्री आहे म्हणून, आणि त्याने सांगितलं की ते हा केस फास्ट ट्रॅक मध्ये झाला पाहिजे, आणि त्याचे ते फार गरीब परिवार आहे, 10x10 रूम मध्ये राहतात, आणि ते मुलीवर फार मोठा अत्याचार झाला आहे। 3 वर्षापासून ते अत्याचार आहे, 4 वेळा तर पोलिसांनी गेली होती, कंप्लेंट केली होती, तरी त्यावेळी काही केलं असता तर हा स्थिती आली नव्हती। आता मी तिथून निघालो नंतर ते जे माझ्याबरोबर जे होते तिथले सामाजिक कार्यकर्ता आणि ते पत्रकार पण होते 2-3, त्याने इथे काही लोकांनी धमकावला आणि त्याने तुम्ही कशासाठी रोडाने इथे आणला, काय केला, हा सर्व प्रकरण तिथे झाला, तर मला ते परत पोलिसांनी गेलेलं आहे। मी सर्वांना विनंती करतो शांतता बनावा, शांतता राखा, आणि हा जे काही मला असं समजत नाही की एक दलित मुलीवर कुठेही अत्याचार झाला ते निंदनीय गोष्ट आहे, पण एक हा विषयामध्ये कोणी कसं बोलत नाही। याशिवाय अजून काय झालं असतं तर ते सर्व देशावरून काय काय होला सुरू झालं असतं, आता इथे कोणी बोलत नाही। ते सर्व दलित प्रेमी लोक जे आपला सांगता ते कसा गप बसलेला आहे, तर मुलीने न्याय मिळाला पाहिजे, हा केस फास्ट ट्रॅकवर झाला पाहिजे, दोषीने मोठी शिक्षा दिली पाहिजे, हा नंतर असा काय होणार नाही असा दक्षता घेतली पाहिजे। राजकीय रंगचा मी सांगणार नाही, पण फक्त माझं असं म्हणणं आहे की मी कधी असा घटना बघितली नाही की त्याने इतकी निर्दयतापूर्व मारलेले आहे। ते गेली होती दांडिया रासमध्ये, ती उभी होती आणि त्या त्या फोनवर बोलून गळीमध्ये गेलून त्याने मोठे अर्धा तास त्याचे कट कट करून वार केलेला आहे, तरी पण अजून त्यांचे परिवारचे मनामध्ये असं आहे की त्याने न्याय मिळाला नाही, म्हणून मी तिथे गेलो होतो। मी ज्यापर्यंत हा विषयाचा पूर्ण निकाल लागणार नाही मी त्याचे परिवारच्या बरोबर राहणार आहे। ठीक।